नाही, केजरीवालने तर केवळ नौटंकी केली आहे, त्याला हे माहीत आहे की हे नौटंकी केल्यावर राज्यामध्ये देशामध्ये अनेक विधानं येतील, एक पुढे सोडून द्यायची आणि मग ते चालत राहील, ते पुंगी वाजत राहील। तर मला वाटतं केजरीवालने जाणीवपूर्वक हिंदुत्वाचा आणि देवदर्शनाचा देवी देवतांचा फोटो आणावी नोटामध्ये असं जे विधान केलं आहे, तर हिंदुत्ववादी मतं काही मिळतील आपल्याला गुजरातमध्ये किंवा इकडं तिकडं याचा विचार ते करत आहेत, पण दिल्लीमध्ये लोक आता कंटाळलेले आहेत त्यांच्या राज्यामध्ये, ते आता गुजरातमध्ये इकडं तिकडं आपले पाय पसरवतात आहे, पण त्यांनी केलेलं विधान हे खऱ्या अर्थाने असे विधानं जबाबदार मुख्यमंत्र्यांना शोभत नाही। हिंदुत्वाकरता खूप काम करता येतं, यापूर्वी त्यांची भूमिका अनेकदा हिंदुत्वविरोधी राहिली आहे, निवडणुकीच्या काळात त्यांनी अशा अनेक स्टेटमेंट केल्या आहे की जे हिंदू धर्माविरुद्ध आणि देवदेवताविरुद्ध होते, पण आज अचानक त्यांना का जाग आला की महालक्ष्मीजी गणपतीजीची या दोन्ही चित्र असले पाहिजे फोटोवर नोटावर, मला वाटतं हे नाटक आहे, नौटंकी आहे। पण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।